Hello everyone, Kannada International School Vashim welcomes you all. Subscribe our channel right now and press the bell icon for more videos. नमस्कार विद्यार्थ्यांनो, विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता दुसरीचा मराठीचा पाठ आठवा उकार शिकणार आहोत. तर उकार म्हणजे दुसरा उ, हे आहे दुसऱ्या उचं चिन्ह. तर जो हा दुसरा उ आहे त्याला दीर्घ असे म्हणतात. म्हणजे पहिला उ जो होता तो असा होता, त्याला ऱ्हस्व असे म्हटले होते आपण. आता दुसरा उ याला दीर्घ असे म्हणतात. मोठ्या उचा उच्चार करताना स्वर हा लांबतो. जेव्हा आपण कोणत्याही अक्षराला दुसरा उ लावतो तेव्हा आपला उच्चार जो आहे अक्षराचा तो लांबतो. जसं बघा, आता आपण काही अक्षरांना दुसरा उ लावणार आहोत आणि त्याचा उच्चारसुद्धा करणार आहोत, तसेच त्याचे काही शब्दसुद्धा आता आपण बघणार आहोत. ह अधिक दुसरा उ म्हणजे हु. बघा, ह त्याला दुसरा उकार हु. व अधिक दुसरा उ वु. बघा, याचा उच्चार लांबत आहे. ख अधिक दुसरा उ खु. ख खला उकार खु. ल अधिक दुसरा उ लू. ल लला उकार लू. तर यातील आता आपण दुसऱ्या उकारचे काही शब्द बनवणार आहोत आणि ते वाचणार सुद्धा आहोत. पहिला शब्द बघा, प अधिक दुसरा उ अधिक ल. प अधिक दुसरा उ अधिक ल यापासून जो शब्द तयार होणार आहे तो प त्याला दुसरा उ आणि ल. प फला उकार फु फुल फुल. दुसरा शब्द बघा, ख अधिक ड अधिक दुसरा उ ख डू. डच्या नंतर दुसरा उ दिलेला आहे म्हणून डला दुसरा उकार लागणार, खडू. तिसरा, ग अधिक दुसरा उ अधिक ळ गुळ. ल अधिक काना अधिक क अधिक दुसरा उ अधिक ड. तर यापासून जो शब्द तयार होणार आहे तो आहे ल लला काना ला, क कला उकार कु ड ला कुड ला कुड. तर यावर आधारित जो आजचा आपला पाठ आहे तो आपण आता बघणार आहोत. पाठ आठवा उकार दुसरा उ, हे आहे दुसऱ्या उचे चिन्ह. तर हे आपण बघितलेलंच आहे, आता पुन्हा बघणार आहोत. उ अधिक दुसरा उ म्हणजे तयार झाला उ, ऊस. हे आहे ऊसाचे चित्र, ऊस. फ अधिक दुसरा उ फु फुल. चित्र कशाचं आहे, हे फुलचं चित्र आहे, फुल. बघा, फला दुसरा उकार लागलेला आहे. तर यामध्ये एक पाठ आहे तो आपल्याला वाचण्यासाठी दिलेला आहे आणि त्यामध्ये मी ज्या अक्षरांखाली रेषा ओढलेल्या आहे ते सगळे दुसऱ्या उचे अक्षर आहेत.
तर आता आपण पाठ वाचणार आहोत. उसाचा मळा चला पाहूया, लाल हिरवा पिवळा ऊस, ऊस कापून खाऊया, उसाचा रस पिऊया, पिवळा गूळ चाखूया, चला घरी आणूया. तर बघा चित्रात तुम्हाला दिसतंय दोन मुलं आहे, मुलगी आणि एक मुलगा. तर मुलीच्या हातात तुम्हाला काय दिसतंय? ऊस. मुलगी काय खात आहे? ऊस खात आहे. आणि जो मुलगा आहे तो ऊसाचा रस पीत आहे. आणि इथे बघा तुम्हाला दिसतंय कढई आहे, त्यात गूळ बनत आहे. आणि ही जी झाडे आहे ते सगळ्या पूर्ण ऊसाचा मळा हा आहे. तर ऊसाचा मळा पाहूया, लाल हिरवा पिवळा ऊस, ऊस कापून खाऊया, ऊसाचा रस पिऊया, पिवळा गूळ चाखूया, चला घरी आणूया. तर हे मुलं म्हणत आहे की चला ऊसाचा मळा पाहूया. आणि ऊसाचे तीन रंग जे आहे, लाल हिरवा पिवळा, अशा रंगाचे ऊस आपण पाहूया. आणि ऊस कापून खाऊया, त्याचा रस पिऊया, आणि त्याचा जो पिवळा गूळ आहे तो सुद्धा चाखूया. तर या पाठामध्ये काही शब्द आलेले आहेत, ते आता आपण वाचणार आहोत. प्रश्न आहे वाचा आणि म्हणा, रीड अँड से. पहिला शब्द आहे पाहूया, हला दुसरा उकार आहे. ऊस, इथे पहिलेच तुम्हाला मोठा ऊ दिलेला आहे. गुड, गला दुसरा उकार आहे. चाखूया, खला दुसरा उकार दिलेला आहे. आणूया, नला दुसरा उकार दिलेला आहे. तर यातील आता आपण बघणार आहोत शब्दार्थ. मळा फार्म, पाहूया लेट अस सी, सिमिलरली बघा खाऊया पिऊया चाखूया आणूया. म्हणजे लेट अस ईट, ड्रिंक ड्रिंक, टेस्ट ब्रिंग. नंतरचा शब्द आहे कापून, आफ्टर कटिंग, रस ज्यूस, गुड जॅगरी. तर या पाठातील आता आपण बघणार आहोत सराव. त्यातील प्रश्न अ, खालील चित्रे पहा, शब्द वाचा आणि लिहा. तुम्हाला काही चित्रे दिलेली आहे, त्यांचे शब्दसुद्धा तुम्हाला तिथे लिहून दिलेले आहे. आणि त्याखाली तुम्हाला दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहे, तिथे तुम्हाला ते शब्द वाचून लिहायचे आहेत. तर पहिलं चित्र आहे, बघा हे चित्र कशाचं आहे. हे चित्र आहे फूल, फूल, फला दुसरा उकार आहे. दुसरं चित्र आहे गुळ, गुळ, गला दुसरा उकार दिलेला आहे. तिसरं चित्र आहे खजूर, खजूर, जला दुसरा उकार दिलेला आहे. नंतरचं चित्र आहे लसूण, लसूण, सला दुसरा उकार दिलेला आहे. त्यानंतरचं चित्र आहे खडू, खडू, डला दुसरा उकार दिलेला आहे. नंतरचं चित्र आहे बघा, हे आहे चित्र चूल, चूल, चला दुसरा उकार दिलेला आहे. नंतरचं चित्र आहे लाकूड, लाकूड, कला दुसरा उकार आहे. काजू, काजू, जला दुसरा उकार दिलेला आहे. शेवटचं चित्र आहे लाडू, लाडू, डला दुसरा उकार दिलेला आहे. तर
हे जे चित्र दिलेले आहे तुम्हाला त्याखाली त्यांची नावे सुद्धा दिलेली आहे, ते तुम्हाला खालील दोन रिकाम्या जागांमध्ये लिहून काढायची आहेत आणि वाचायची सुद्धा आहेत. आता बघणार आहोत आपण अभ्यास आ. खाली दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द प्रत्येक चित्राखाली लिहा. तर कंसामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहे, तराजू, विदूषक, बूट, दूध आणि कुलूप. तर त्याखाली काही चित्र दिलेले आहे, तर ह्या शब्दांमधून तुम्हाला योग्य चित्राला योग्य शब्द निवडून तो तिथे लिहायचा आहे. तर पहिलं चित्र बघा कशाचं आहे. पहिलं चित्र आहे विदूषक, म्हणून विदूषक हा शब्द आपण इथे लिहिणार आहोत. नंतरचं चित्र आहे बूट. तर कंसामध्ये तुम्हाला बूट हा शब्द शोधायचा आहे. बूट हा शब्द आपण इथे लिहिणार आहोत. नंतरचं चित्र आहे बघा तराजू. तर तराजू हा शब्द तुम्हाला कंसामध्ये शोधायचा आहे. तराजू, तर तराजू हा शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. नंतरचं चित्र आहे कुलूप. कंसामध्ये कुलूप हा शब्द शोधायचा आहे. कुलूप, कुलूप शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे. शेवटचं चित्र आहे बघा दूध. तर कंसामध्ये दूध हा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. दूध इथे लिहायचं आहे तुम्हाला. दूध. प्रश्न ई. खालील चुकीच्या वाक्यासमोर अशी खून व बरोबर वाक्यासमोर अशी खून करा. पहिलं वाक्य आहे भाजीचा मळा चला पाहूया. तर आपण पाठात शिकलो भाजीचा मळा आहे का, नाही, तर तो ऊसाचा मळा आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य आहे ऊस कापून खाऊया. ऊस कापून खाऊया हे वाक्य आपल्या पाठामध्ये आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य आहे लाल गुळ चाखूया. पाठामध्ये लाल गुळ दिलेला आहे का आपल्याला, नाही, तर आपल्याला पिवळा गुळ चाखूया असं वाक्य दिलेलं आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. प्रश्न ई. एका शब्दात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न कसला मळा पाहूया. कसला मळा पाहूया, तर ऊसाचा मळा पाहूया. उत्तरात लिहायचं तुम्हाला ऊसाचा. ऊसाचा मळा पाहूया, म्हणून उत्तर येणाऱ्यांना इथे ऊसाचा. दुसरा प्रश्न आहे ऊस कसा खाऊया. ऊस कसा खाऊया, तर ऊस कापून खाऊया, म्हणून तुम्ही उत्तरात तुम्हाला लिहायचं आहे कापून. कापून. तिसरा प्रश्न आहे मुरलीचा नाद कसा आहे. तर मुरलीचा नाद कसा आहे, मुरलीचा नाद मधुर आहे, म्हणून मधुर हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. नंतरचा प्रश्न आहे ऊ. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. पहिली रिकामी जागा आहे पिवळा. रिकामी जागा चाखूया. तर कंसामध्ये तुम्हाला गुळ दिलेला आहे आणि साखर, तर याचं योग्य उत्तर आहे गुळ, म्हणून तुम्ही रिकाम्या जागेत लिहिणार गुळ. पिवळा गुळ चाखूया. दुसरी रिकामी जागा आहे ऊस. रिकामी जागा खाऊया. तर कंसामध्ये तुम्हाला दिलेलं आहे चावून कापून, तर काय लिहिणार आपण रिकाम्या जागेत, आपण लिहिणार कापून खाऊया. ऊस कापून खाऊया. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण हा जो धडा बघितला आहे दुसरा ऊ म्हणजे उकार, तर हा
पाठ तुम्हाला वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या ऊचे शब्दसुद्धा समजून घेऊन त्याचा सराव करायचा आहे. धन्यवाद.